नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. स्वच्छता हीच सेवा मोहीम अंतर्गत नगर परिषद सावनेरच्या वतीने कोलार नदीवर बांधला बंधारा. औषधी दुकानांचा कडकडीत बंद. मौदा नगरीत ज्येष्ठ नागरिक सत्कार व काँग्रेस कार्यकर्ता मेळावा संपन्न. मतदान केंद्र अधिकाऱ्याला उमेदवार व नातेवाईकांकडून मारहाण. विद्यार्थ्यांचा महाविद्यालय प्रशासनावर हल्लाबोल. आता बातम्या सविस्तररित्या. स्वच्छता सर्वेक्षण 2019 अंतर्गत स्वच्छता हीच सेवा या अनुषंगाने नगर परिषदेच्या वतीने दिनांक 29/9/2018 जय शिव भवानी ढोल ताशा पथक खापात तालुका सावनेर व श्री राम सेवा सावनेर तालुका या दोन संस्थेच्या सहकार्यातून नगर परिषद सावनेर तर्फे कोलार नदीवर बंधारा बांधण्यात आला. माननीय मुख्य अधिकारी संघमित्रा ढोके नगर परिषद सावनेर यांच्या मार्गदर्शना खाली नितीन चाचरकर, पुरुषोत्तम पांडे, शंकर चापेकर इत्यादी यांच्या सोबत जय शिव भवानी यांच्या संस्थापक मोक्षदा कामठी सोबत 25 विद्यार्थ्यां तसेच श्रीराम सेना सावनेर पद अधिकारी तर्फे सहकार्य लाभले. ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात एकीकडे संपूर्ण भारतातील औषधी दुकाने ऑल इंडिया केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन केलेल्या आव्हानामुळे बंद ठेवण्यात आले होते, तर दुसरीकडे नरखेड तालुका अंतर्गत येणाऱ्या नरखेड, सावरगाव, केवल राम, पिपडा, मुवाड, बेलोना, खैरगाव, जलालखेडा, भारसिंगी, भिष्णूर, लोहार, सावंगा, थडीपवनी व मेंढला येथील 45 औषधी दुकाने संपूर्णपणे बंद ठेवून कडकडीत बंद पाडला गेला. मौदा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक राधाकृष्ण सभागृहात 30 सप्टेंबरला ज्येष्ठ नागरिक सत्कार व भव्य काँग्रेस कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. या दुहेरी कार्यक्रमाचे उद्घाटक अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुलजी वासनिक, अध्यक्ष राजेंद्र मुडक, माजी मंत्री व अध्यक्षा नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी प्रमुख अतिथी माननीय खासदार नानाभाऊ पटोले, राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी शेतमजूर सेल हे होते. तर कार्यक्रमाला प्रामुख्याने ज्येष्ठ काँग्रेस नेते नानाभाऊ गावंडे, बाबूराव तिडके, हुकुमचंद आमधरे, सुनीताताई गावंडे, माजी अध्यक्षा नागपूर जिल्हा ग्रामपंचायत महिला काँग्रेस, तक्षशिलाताई वाघधरे अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामपंचायत महिला काँग्रेस आदी मान्यवर उपस्थित होते. रामटेक येथे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नवरगाव येथील शिरपूर बूथ क्रमांक 182 येथे मतदान केंद्र अधिकारी उल्हास इटनकर कर्तव्य बजावत असताना उमेदवार व नातेवाईक यांनी मतदान केंद्राच्या आतमध्ये मारहाण केली. प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अटक न केल्यामुळे आज शिक्षक संघटना व विविध संघटनांनी शिक्षक आमदार गाणार यांच्या नेतृत्वात गांधी चौक ते तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला. त्वरित कार्यवाही करून अटक करण्याची मागणीचे निवेदन SDO योगेंद्र कट्यारे यांना देण्यात आले. उल्हास वामन इटनकर देवलापार हायस्कूल विवेकानंद विद्यालय देवलापार या शाळेत शिक्षक आहेत. त्यांना मतदान अधिकारी म्हणून नियुक्त केलं गेलं निवडणूक अधिकाऱ्याकडून. ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असताना केंद्रावर एक उमेदवार आणि त्याचे कार्यकर्ते येऊन त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, मारहाण केली, डोळ्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. खरं म्हणजे याला निवडणुकीचं काम दिलं असताना केंद्रावर संरक्षणाची जबाबदारी करणं ही शासनाची पोलीस विभागाची जबाबदारी होती, परंतु शासनाने पोलीस विभागाने ही जबाबदारी पार पाडली नाही. मारहाण झाल्यावर तक्रार केली, तक्रार केल्यानंतर मारहाण करणाऱ्यांना अटक झाली नाही, पण तक्रार करणाऱ्या इटनकर सरांना संध्याकाळी 7:30 पर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आलं, आरोपी सारखी वागणूक देण्यात आली. हा सर्व प्रकार शासनामध्ये असलेल्या काही जनप्रतिनिधींच्या दबावाखाली झालं. शासन या बाबतीत गंभीर नाही, शिक्षकावर मारहाण होते दखल घेत नाही. मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या, निवेदन देण्यात आलं. शिक्षकांचा प्रतिनिधी त्यांनी माझं बोलणं झालं, पण अजूनही अटक नाही. म्हणून शासनाचा, प्रशासनाचा, पोलीस विभागाचा आणि या गुंड्यांना मदत करणाऱ्या जनप्रतिनिधीचा मी सर्व शिक्षक जनतेच्या वतीने तीव्र धिक्कार करतो, निषेध करतो आणि ताकीद देतो की 24 तासाच्या आत मारहाण करणाऱ्या उमेदवाराला
त्याच्या कार्यकर्त्याला जर अटक झाली नाही तर हे आंदोलन तीव्र केल्या जाईल आणि होणाऱ्या उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी शासनावर, प्रशासनावर, पोलीस विभागावर राहील. काटोल येथील नबीरा महाविद्यालय संपूर्ण नागपूर जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त आहे, परंतु या ठिकाणी सोयी सुविधांचा अभाव असून संचालक मंडळ हेतू पुरसर विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याचा व त्याविरोधात आवाज उठवल्यास महाविद्यालयातून काढून टाकण्याचा दबाव विद्यार्थ्यांवर होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाविद्यालयीन वाचनालयातील लिपिक व मुख्य द्वारवरील सुरक्षा रक्षक यांच्याकडून विद्यार्थिनींना त्रास होते. वर्ग खोल्यांची नियमित साफसफाई, पिण्याचे पाणी अशा अनेक तक्रारी घेऊन आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एफएक्स न्यूज, स्टारचा वार.